ज्या दिवशी बाबासाहेबांनी आपला अखेरचा श्वास 6 डिसेंबर रोजी त्या अलीपूर रोड दिल्लीमध्ये घेतला, त्या दिल्लीमधून हा संविधानाचा रस निघालेला आहे. 7 डिसेंबरला बाबासाहेबांचा अग्निसंस्कार याच चैत्यभूमीच्या भूमीमध्ये झालेला. आज सांगायला गोष्ट मला लाज वाटत, या सरकारच्या तत्कालीन सरकारचा मी निषेध करतो. ज्यांनी वाचलं असेल त्यांना माहिती असेल, बाबासाहेबांचा जेव्हा अग्निसंस्कारासाठी जागा मागण्यात आली भैयासाहेब आंबेडकरांनी, तत्कालीन रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी तेव्हा 20 बाय 10 बाय 20 फूट अशी जागा आपल्याला ह्या चैत्यभूमीची होती. आणि तेवढ्याच जागेमध्ये बाबासाहेबांना अग्निसंस्कार दिले आणि त्याच जागेवरती नंतर भैयासाहेबांनी या चैत्यभूमीची निर्मिती केली. काळ सरकला, बाबासाहेबांचे विचार देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेले, त्याच्यानंतर चैत्यभूमीची जागा ही वाढत गेली आणि आज इथे भव्य दिव्य स्मारक आहे. येणाऱ्या काळात हे देखील आपल्याला सांगू इच्छितो की बाबासाहेबांना साजेलच, बाबासाहेबांची उंची एवढा, येणाऱ्या काळामध्ये चैत्यभूमीची देखील पुन्हा निर्मिती आपण करू. इंदोमिल मध्ये जे स्मारक होत आहे ते सरकारच्या पैशात. भैयासाहेब स्वाभिमानी होते, भैयासाहेबांनी त्या काळी तत्कालीन सरकारला सांगितलं तुमचा एकही पैसा नको, जनतेच्या हक्कडून पैसा घेईन आणि बाबासाहेबांची चैत्यभूमी बांधेन. हा संकल्प आज देखील आम्ही चाबूत ठेवलेला आहे. मग महापालिका असेल सरकार असेल त्यांना सांगतो चैत्यभूमीच्या बाजूची जे सौंदर्यकरण आहे ते तुम्ही करू, पण चैत्यभूमीची उभारणी पुन्हा एकदा आम्ही करू, जनतेने करू. आम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे काळ खूप खडतर सुरू झालेला आहे. बाबासाहेबांच्या हयातीत बाबासाहेबांना विरोध करणारे लोक आज सत्तेवरती आहे हे जाणून घ्या. ते तुम्हाला असे सरळ सोडणार नाही, पुढे जाऊन देणार नाही. एक लक्षात घ्या, बाबासाहेबांच्या क्रांतीमुळे आपण घडत गेलो, त्याच्यामुळे बाबासाहेबांची क्रांती अशी बरकरार ठेवायची असेल तर बाबासाहेबांनी दिलेल्या सगळ्या संघटना आपल्याला पुढे चालवाव्या लागतील.